नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा निवडून द्याल तर विकास कामातून त्याची परतफेड करेल खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील। प्रभाग क्रमांक 9 मध्ये ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून विकास कामांचा शुभारंभ आणि आयुष्यमान भारत कार्ड वितरण शिबिर संपन्न। आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुशिक्षित उच्च शिक्षित असा लोकप्रतिनिधी निवडून दिला तर त्याची परतफेड ही विविध विकास कामातून होते एवढेच नाही तर पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी शाश्वत अशी कामे केली जातात, त्यामुळे आपण सर्वांनी याचा विचार करण्याची गरज असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले। आज अहमदनगर शहरात माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 9 मध्ये तोफखाना परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ आणि आयुष्यमान भारत कार्डचे वितरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी JCP तून फुलांची उधळण करत खासदार विखे यांचे स्वागत माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या वतीने करण्यात आले। याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, वसंत लोढा, अजय चितळे, नगरसेवक मालनताई ढोणे, राजू मामा जाधव, नगरसेवक प्रदीप परदेशी, सचिन पारखी, पिंटू बोरा, सुमित इप्पलपेली, प्रशांत मुत्ता, सोनू बोरुडे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। आपल्या भागामध्ये सर्व कष्टकरी विडी कामगार असा वर्ग राहतो आणि आपल्याला कायमच दवाखाना म्हटला की सध्या आपण पाहतो खूप खर्च त्या ठिकाणी दादा दवाखान्यामध्ये लागत असतो। तर पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये फक्त 1.5 लाखापर्यंत मदत आपल्याला त्या ठिकाणी मिळायची आणि सध्या केंद्र शासनाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि विशेष म्हणजे दादांनी प्रयत्न करून आपल्या जिल्ह्यामध्ये आम्हाला कायम पाठपुरावा करून जास्तीत जास्त लोकांना आयुष्यमान भारत कार्ड कसं मिळेल यासाठी दादा काय फॉलोअप घ्यायचे। दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभागामध्ये आतापर्यंत 1000 लोकांना या ठिकाणी त्यांचे कार्ड आम्ही तयार केलेले आहे आणि त्याचं वाटप आज आपल्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। दादा नामदार साहेब जरी जिल्ह्याचे पालकमंत्री असले आहेतच परंतु आपण आमच्या वॉर्डाला 2.5 कोटी रुपये देऊन तुम्ही आमच्या वॉर्डाचे पालक आहात हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे, त्यामुळे मी सर्व नागरिकांच्या वतीने दादा आपलं मनापासून आभार मानतो। दादा आम्ही तुम्हाला कायम एक कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी मानतो, त्याचं कारण असं आहे की कुटुंब प्रमुख म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे जो आपल्या घराची कुटुंबाची काळजी घेतो तो कुटुंब प्रमुख असतो। त्याच्यामध्ये 3 मोठ्या जबाबदाऱ्या असतात, कुटुंबाचं आर्थिक नियोजन करणं, कुटुंबातील व्यक्तीला आजारी पडू न देणं, त्याची काळजी घेणं, त्याला देवदर्शन करणं। दादाही आपल्या कुटुंबाप्रमाणे नगर शहराला कायमच एक पालक म्हणून लाभलेले आहेत। आपल्याला माहीत असेल येत्या 1 महिन्यापूर्वीच दादांनी आपल्या नगर शहराच्या बेरोजगारी मिटवण्यासाठी आणि आपल्याला रोजगार वाढवण्यासाठी एक नवीन MIDC त्या ठिकाणी आपल्या नगर शहरामध्ये मंजूर केलेली आहे, त्याबद्दल खरं म्हणजे आपण आभार मानले पाहिजे दादांचे। गेल्या 40-50 वर्षापूर्वी जी जुनी MIDC होती त्यानंतर त्याच्यामध्ये कुठले नवीन प्रोजेक्ट तर आले नाही, परंतु ती MIDC बंद पडायच्या मार्गावर होती। असं असताना दादांनी नवीन MIDC साठी साधारणतः 600 हेक्टर जागा वडगाव गुप्ता आणि मिळत येथे दादांनी मंजूर केलेली आहे, म्हणून दादांचे मी मनापासून आभार मानतो। मी पाहिलेला नाही जो कुटुंबाप्रमाणे आपल्या सगळ्या लोकांना जीव लावतो असे दादा तुम्ही आहात। त्याचप्रमाणे दादांनी आपल्या वॉर्डाला 2.5 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे, त्याबद्दल सुद्धा मी दादांचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। दादा असंच प्रेम तुमचं आमच्या प्रभागावर राहून द्या। लागते घरकुलीसाठी लागते, आता सरकार आपल्या तात्या जमीन वाटप आपल्या हातात आहे। महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, बीडी कामगारांना घरकुल योजनेसाठी लागणारी शासकीय जमीन आपण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून पुढच्या 1 वर्षामध्ये आपण या बीडी कामगारांच्या गोरगरीब समाजामध्ये असलेल्या वावरणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्काचं घर देण्यासाठी जमिनीची तरतूद करू अशा पद्धतीने तुम्हाला देतो। हे कामं झाले पाहिजे,
हा विकास झाला पाहिजे आणि या विकासाच्या माध्यमातून एक नवा नगर त्याचं स्वप्न या नगरच्या पुढच्या पिढीने पाहिजे असं नगर निर्माण करायचं काम आपण करणार आहोत। आणि म्हणून राजकारणामध्ये जेव्हा तुम्ही कधी मतदान टाकायला जाता आणि जेव्हा कधी संघर्ष होईल मतदान कोणाला टाकायचं हे जेव्हा तुम्हाला शंका येते मग ती नगरपालिका असू ग्रामपंचायत असू विधानसभा असू लोकसभा असू मतदान टाकत असताना जेवढे ज्येष्ठ लोक आहेत तुम्ही तुमच्या मुलांना एकदा बसून चर्चा करा। ज्या मुली आज कॉलेजला जातात जे मुलं कॉलेजला जातात जेवढे उमेदवार असतील लोकसभेला कोण उभं राहते मला माहित नाही पण जेवढे उमेदवार असतील त्याचे सगळ्यांचे फोटो तुमच्या मुला आणि मुलींच्या पुढे ठेवा आणि त्याला विचारा तुम्हाला कोणासारखं व्हायचंय मोठं झाल्यावर। ज्या फोटोवर तो हात ठेवेल त्याला जाऊन मतदान टाका माझं काम आपाप होऊन जातं मला मतं मागायची सुद्धा गरज नाही। हे तुमचा निर्णय की तुम्हाला तुमचा मुलगा डॉक्टर करायचा आहे वाळू तस्कर करायचा आहे मटका किंग करायचा आहे गुंड करायचा आहे हा निर्णय सर्वस्व तुमचा आहे। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।